पण कारण काय तुम्ही आता तीन वर्ष तुम्ही पण तुमचे सोर्सेस आहेत तुमचे लोक आहेत तुम्हाला कारण आहे अनिल पगपच्या विस्वाटच्या बाबतीमध्ये जे घडलं त्यांचं म्हणणं असं होतं की त्याची माहिती मी किड सोमय्या दिली आता मला सांगा अनिल पगपचा विस्वाट हे काय शिवसेना फोन नाही ना की शिवसेनेची मालमत्ता नाही ना परण, अनिल पगपनी याच्या आधी विधानसभेच्या निवडणुकीला तो माजी आमदार जो आहे राष्ट्रवादीचा त्याला तीन वेळा मातोश्री आणला होता संजय राऊतना शपथ घालून विचारून घ्यायला त्यांनी पाहिलं की नाही ती मातोश्री त्याला आणि त्याला तिकीट द्या म्हणून आणली हट्ट होता गमतासाहेब यांच्या मुलीला देऊ नका यालाच तिकीट द्या आणि ते त्याला जमलं नाही म्हणून त्या त्याला पुन्हा शिवसेनेमध्ये आणायचं आणि त्याला आमदार करायचा आणि योग्य संपवायचा असं हे कटकारस्थान सातत्यानं हे चालू होतं कसले कागद आहेत हे सांगतो मला तुम्हाला आता ही क्विट सोमयाला जी माहिती दिली तो इजवान काझी म्हणून त्यांनी मुलाखत दिल्या बघा तुमच्या आयबीपी पण ते दाखवलं होतं त्यांनी समोर येऊन सांगितलं होतं हा काय कागद आहे की क्विट सोमयाला सगळी माहिती मी दिले कारण माझा वाळूचा व्यवसाय आहे तिथून अनिल बगपची माणसं माझ्याकडनं हप्ते मागत होते आणि म्हणून सगळं हे केलं हे त्यांना वडपणे तू सांगतोय नंतर हे अनेक तुमचं म्हणणं की तुम्ही अनिल परबांच्या बद्दल काही केलं नाही तरी अनिल परब तुमच्याबद्दल आई तुळजा भाऊनी शपथ घेऊन सांगतो बाळासाहेबांची शपथ घेऊन सांगतो माझ्या तीन मुलांनी शपथ घेऊन सांगतो आजपर्यंत कविट समोर मॅडम कधी बोललो नाही कधीच नाही संबंध नाही पण तुमच्यावर आरोप हेतू व्यवस्था मला बदनाम करण्यासाठी अशा पद्धतीनं उद्धवजींचा मिसगाईड करून हे सगळं कटकावस्थान अनिल प्रयत्न केलं नाही तुम्ही किरीट सोमयांशी थेट बोलत नसला तरी तुम्ही कोणाशी तरी बोलत होता आणि ते किरीट सोमयांशी बोलत होते हे आरोप आहेत ना नाही ना तो माणूस माझ्याकडे बोलत होता पण तो कोण आहे अगदी साधा माणूस आहे एकदम साधा साधाग्रस्त आहे तो एकदम साधा येतो असा कुठला राजकीय पात्र की असा असं काही नाही एक ब्राह्मण समाजाचा साधा मुलगा अगदी तो गावी बिझा होतो पण मी दहा हजार रुपये देत होतो त्यावेळेला अगदी खरं सांगतो तुम्हाला मी असा येतो कशासाठी तो माझ्याकडे बाकीचं काम करायचं काय माहिती मागवणं हे मागवणं काम करत होतं एक दोन तीन महिने काम त्यांनी केलं हे वास्तव मी माझ्या आयुष्यामध्ये कधीच खोटं बोललो नाही का दिवशी कधी खोटं बोललो नाही पण एक गोष्ट मी केली असेल तर मी समोर सांगितले असतं ना होय माझ्या मुलाच्या मुलाच्यामुळं ते उठला म्हणून मी केलं मला कुणाची भीती आहे मी बोललो असतो ना मी काय घाबरतोय कुणाला अनिल बोल ना पण म्हणजे झालं त्याच्यामुळं तुम्हाला तुम तुमचं तर बरंच झालं ना तुमच्यासाठी अनिल परब अडचणीत आले या निमित्तानं नाही माझ्यासाठी चांगलं झालं नाही कुणाचं वाईट व्हावं माझी अजिबात इच्छा नाही तुम्हालाही सांगतो मी मी उभ्या आयुष्यामध्ये माझ्या मी कधी कुणाचं वाईट नाही केलं कधी जर चांगलं होत नसेल तर मी वाईट पण कधी केलं नाही कधीच नाही बिलकुल नाही भाई तुम्ही आता आदित्य ठाकरेंचा उल्लेख केला जेव्हा तुम्ही पर्यावरण मंत्री होता तेव्हा उल्लेख नाही केला आता बैठकीत आदित्य ठाकरे उपस्थित असतात